कोरोना प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाऊन एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे कंटेनमेंट झोनमध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक तीन मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये नाईट कर्फ्यू हटवण्यात आला आहे सोबतच योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना पाच ऑगस्ट पासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एक ऑगस्ट पासून अनलॉक तीनच्या टप्प्याला सुरुवात होत असून यावेळी कंटेनमेंट झोन बाहेर असणारे निर्बंध अजून शिथिल करत आणखी काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे केंद्रशासित प्रदेश राज्य सरकार तसेच इतर महत्वाच्या विभागांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे कंटेनमेंट झोन बाहेर काय सुरू ठेवायचे याचा पर, याच परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय राज्य सरकार घेणार आहे त्यामुळे राज्य सरकार गरज वाटल्यास कंटेनमेंट झोन बाहेरही काही गोष्टींवर निर्बंध लागू शकते याशिवाय आंतरराज्य आणि राज्यांतर्गत लोकांच्या प्रवासावर व मा मालवाहतुकीवर निर्बंध नसणार आहेत यासाठी वेगळे परवानगी किंवा ई परमिटच्या परवानगीची गरज नाही काय सुरू राहणार काय बंद राहणार कंटेनमेंट झोनमध्ये मात्र एकतीस ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन नाईट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय यामुळे रात्री फिरण्यावरील निर्बंध हटले आहेत योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा पाच ऑगस्टपासून सुरू करण्याची परवानगी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन तसंच कोरोना फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात येणार आहेत सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा कॉलेज आणि कोचिंग संस्था एकतीस ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित प्रवासासाठी परवानगी कंटेनमेंट झोन आणि बाहेरही मेट्रो रेल सिनेमा हॉल स्विमिंग पूल मनोरंजन पार्क चित्रपटगृह बार सभागृह हे सगळं बंदच राहणार सामाजिक स्पोर्ट्स मनोरंजन सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही या पद्धतीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ